पनवेल तालुक्यातील वांगणी तर्फे वाजे ग्रुप ग्रामपंचायतीमधील वांगणी आणि आदिवासी वाडीमध्ये केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी जलमिशन अंतर्गत आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे नळ पाणी पुरवठा योजना करण्यात येणार आहे. 34,26,500 रुपयांचा निधी वापरून करण्यात येणाऱ्या या कामाचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झालं. पनवेल तालुक्यात भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत 34,26,500 रुपयांचा निधी वापरून नळ पाणी पुरवठा योजना वांगणी आणि आदिवासी वाडीमध्ये राबवण्यात येणार आहे. या कामाचं आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन झालं. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, एसटी मेटकरी, सरपंच सुरेखा पवार, उपसरपंच अक्षता म्हात्रे, योगेश पाटील, चक्रपाणी म्हात्रे, संतोष शेळके, किशोर सुरते, सतीश मालुसरे, महेंद्र भोईर, प्रवीण म्हात्रे, प्रवीण पाटील, संतोष पाटील, हरिश्चंद्र भालेकर, निवृत्ती मालुसरे, बळीशेठ मालुसरे, लहू जले, एकनाथ शिंदे, गणेश पाटील, एकनाथ कडव, संतोष घरत, अप्पा पाटील, गणपत शेळके, भगवान कातकरी, सुवर्णा पाटील, संपदा पालव, लीलाबाई कातकरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक गावाला पुरेसा पाणी पुरवठा झाला पाहिजे याच्यासाठीच्या योजना आखल्या गेल्यात आणि त्याचाच शुभारंभ आज पनवेलमधल्या आपल्या या वांगणी गावामध्ये होतोय. या निमित्तानं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आम्ही आभार व्यक्त करू इच्छितो. ज्या पद्धतीनं त्यांनी या देशामध्ये घराघरामध्ये शौचालय झालं पाहिजे, घराघरामध्ये गॅस सिलेंडर असला पाहिजे, प्रत्येक घर हे पक्क्या स्वरूपाचं असलं पाहिजे यासाठी प्रधानमंत्री या आवास योजना, उज्ज्वला गॅस योजना, स्वच्छ भारत मिशन हे असे वेगवेगळे कार्यक्रम राबवून या देशामधल्या आदिवासी खेड्यापाड्यामधल्या प्रत्येक महिला भगिनीला तिला तिचा अधिकार मिळाला पाहिजे, तिचं जीवन सुखकर झालं पाहिजे याच्यासाठी या योजना आखलेल्या आहेत. आणि त्यामुळे निश्चित पद्धतीनं या गावातल्या सरपंच असतील, उपसरपंच असतील, महिला आमच्या भगिनी असतील सगळ्या, यांच्या वतीनं देखील आम्ही त्यांचा आभार व्यक्त करू इच्छितो. याच पद्धतीनं पनवेल आणि परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या समस्या आहेत त्या प्रत्येक गावामध्ये प्रधानमंत्री म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जलजीवन मिशनच्या माध्यमातून अशा पद्धतीचे कार्यक्रम, अशा पद्धतीच्या योजना हातामध्ये घेतल्या जाणार आहेत. मी पुन्हा एकदा आम्हा सर्वांच्या वतीनं, सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या हातातून भारत देशाच्या सेवा अशाच पद्धतीनं घडत राहो यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.